गोष्ट हे अमित ठाकरेंना स्वतः पर्सनल इन्व्हिटेशन नव्हतं की तुम्ही येऊन हनुमान चाळीसा म्हणा. तो एक मेटाफर किंवा पोएट्री असा पकडू शकतो आणि त्याचा म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की आत्तापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, ती बाबरी मस्जिदची दंगल असो भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितलं की दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय उच्चवर्गीय ब्राह्मण असतात आणि त्याच्यावरती त्यांच्या स्टेटमेंटवरती प्रवाही खून किंवा जे ॲक्च्युली रस्त्यावरती उतरतात किंवा दंगलीमध्ये सहभाग घेतात ते जास्त करून बहुजन पोर असतात. सुजात आंबेडकर यांनी काल असं एक विधान केलं आहे की दंगली ह्या नेहमी उच्चवर्णीय घेतात, त्यासुद्धा त्यांनी ब्राह्मण हे नाव घेतलेलं आहे. सुजातकडनं खरं तर शहाणपणाच्या वक्तव्याची आमची कोणती अपेक्षा याच्या आधीही नव्हती आणि आत्ताही नाही आहे, परंतु एवढंच करून आम्ही थांबत नाही तर सुजातच्या वाक्याचा तीव्र निषेध करतो आहे. काल परवा रामनवमीच्या निमित्तानं भारतात अनेक ठिकाणी मिरवणुकीवर दंगली झाल्यात, त्या कुणी केल्यात याचं उत्तर हिंमत असेल तर सुजातनं नाही तर प्रकाश आंबेडकरांनी तरी द्यावं. याच्या आधी अफगाणिस्तानमध्ये बुद्धाच्या मूर्त्या कुणी तोडल्यात याचंसुद्धा उत्तर सुजातनं प्रकाशजींना विचारावं आणि सांगावं. तिथले उच्चवर्णीय होते का कोणत्या विशेष जातीचे होते याचा अभ्यास सुजातनं करावा. एक मात्र नक्की आहे की हिंदू धर्म रक्षण्यासाठी हिंदू धर्म वाचवण्यासाठी आमचा दलित बंधू जे काम आजही करतो आहे त्याच्याविषयी आम्हाला आदर आहे, कृतज्ञ आहे आणि तेवढ्या एकच कारणामुळं सुजातचा फक्त निषेध करून आम्ही थांबत आहोत. परंतु सुजातनं याच्या पुढे तरी भविष्यामध्ये असे काही वक्तव्य करत असताना विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक करावी अशी आमची आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.